कोरोनाच्या कालावधीत मुलांचं शैक्षणिक नुकसान झालंय, चिंता करू नका, सक्षम पर्याय आम्ही आहोत. शेकडो राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवत 10वीच्या 100% निकालाची परंपरा जपणारी आणि एकाच दिवशी 2 विश्वविक्रम करणारी भारतातील एकमेव निवासी शाळा चैतन्य पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज अब्दुल लाड. अनुभवी शिक्षक वर्ग, अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळांचं प्रशिक्षण आणि स्पर्धा परीक्षांची तयारी, अश्वारोहण, सैनिकी बँड, नृत्य तसेच बालवाद्य वृंदासाठी मार्गदर्शन, भव्य क्रीडांगण, सुसज्ज प्रयोगशाळा, अद्ययावत संगणक कक्ष, समृद्ध ग्रंथालय, डिजिटल क्लासरूम सह निसर्गरम्य परिसरातील दर्जेदार संकुल चैतन्य पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज अब्दुल्ला. शुद्ध शाकाहारी संतुलित आहार आणि दूध फळांचा पूरक आहार देणारं घरानंतरचं घर, सुरक्षित वसतिगृह, सैनिकी शिस्त तसेच मायेची ममता देणारं एक संस्कार केंद्र, इयत्ता 4 ते 12 मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी मोजकेच प्रवेश, चैतन्य पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज अब्दुल्ला, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर, मोबाईल 98 90 10 19 10 96 23 55 55 71. विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनांना मातोश्री जनाबाई भिटला प्रशालेत आयोजित उन्हाळी शिबिराचा समारोप करण्यात आला. पद्मशाली शिक्षण संस्था संचलित विडी घरकुल भागातील मातोश्री जनाबाई भिटला प्रशालेत विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. याचा समारोप विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमानं करण्यात आला. यावेळी सोलापूर आकाशवाणी केंद्राचे प्रमुख राजेंद्र दासरी यांची प्रमुख उपस्थिती होती. पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. संस्थेच्या सहसचिव संगीता इंदापुरे, विश्वस्त श्रीधर चिट्ट्याल, विजयकुमार गुल्लापल्ली, स्वरांजली चॅनलच्या निवेदिका रेणुका बुधाराम, स्मृती ऑर्गॅनिक्सचे AGM HR कमलाकर गज्जम यांची प्रमुख उपस्थिती होती. सरस्वती पूजनानं कार्यक्रमाची सुरुवात झाली. राजेंद्र दासरी यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचं महत्व पटवून दिलं. अभ्यासासोबत आपल्या कौशल्याचा विकास करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. दशरथ गोप यांनी अध्यक्ष समारोपात उपस्थित सर्व पालकांना आपल्या पाल्यास शिक्षणापासून वंचित न ठेवता त्यांच्या आवडीनुसार शिक्षण देण्याचं आवाहन केलं. या शिबिरात संस्कृत श्लोक पठण, तेलुगू भाषा वर्ग, स्पोकन इंग्लिश वर्ग, मेहंदी तसंच रांगोळी प्रशिक्षण, यासोबतच बालनाट्य, नृत्यकला आदींचा समावेश होता. याविषयी प्रशालेच्या मुख्याध्यापिका शारदा गोरंट्याल यांनी अधिक माहिती दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील शिक्षक अशोक सरगम, जालिंदर शिंगन, संतोष पवार, सुरेश पुप्पल, अभिज भानप, उजमा शेख, अविनाश आडम, वनदेव खडके आदींनी परिश्रम घेतलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पद्मावती वल्लाल, शीतल सग्गम, श्रुतिका गुन्याल यांनी केले, तर आभार अशोक सरगम यांनी मानले. या शिबिराकरिता सहशिक्षिका हेमलता चिलवेरी, स्वाती कोटा, प्रसाद विभूते, ओमप्रकाश साळुंके, सारथी फाउंडेशनचे विठ्ठल वंगा, लक्ष्मी मोशन, प्रतिमा मोशन, श्रुती गंडे आदींचं मार्गदर्शन लाभलं. अभिमान वाटतो आपल्या शिक्षण संस्थेच्या अनेक शाखातून घेतलेले विद्यार्थी आज जगभरात कुठल्या एका देशामध्ये आपले विद्यार्थी नाहीत, आपले विद्यार्थी नाहीत असा एकही देश राहिलेला नाही. त्यामुळे आपल्या भागातून मी तुम्हाला पालकांना माहीत आहे, अनेक विद्यार्थी आपल्या शाळेतून, आजूबाजूच्या शाळेतून घडून अनेक आपल्या स्किल प्रमाणे त्यांनी आज पुण्याला म्हणा, अनेक IT क्षेत्रात म्हणा, बेंगलोर म्हणा, बॉम्बे म्हणा, अनेक क्षेत्रात नावाजलेले आहेत आणि गाजू लागले सुद्धा. त्यामुळे मला पालकांना पुन्हा पुन्हा हे पैशासाठी शिक्षणाची कुठलीही सोय नाही असं सांगू नये.